सुवर्ण देण्यासाठी तसेच दिवाळीचा आनंद करण्यासाठी हर्ष ज्वेलर्सची स्पेशल ऑफर हर्ष ज्वेलर्स मध्ये सोने, खर सोने खरेदी करा आणि तेवढी चांदी मोफत मिळवा आमच्याकडे चोख सोन्या चांदीचे दागिने नऊशे सोळा हॉलमार्क ऑर्डर प्रमाणे तयार करून मिळतील मंगळसूत्र हा झुमके घंटन फॅन्सी टॉप आणि पायलसह विविध प्रकारच्या दागिन्यांचं माहेर घर खरेदीसाठी आत्ताच भेट द्या सीताराम आमचा नगरपालिका गाळा नंबर एकोणतीस लेंगरे रोड विटा आपण या ठिकाणी हे लक्षात घेतलं पाहिजे कि ही किती महत्वाची सूचना आहे आणि मला अध्यक्ष महोदय आपण फक्त मेरिट वर मांडू द्या अध्यक्ष महोदय या विधान मंडळाचे सदस्य आणि विधान परिषदेचे सदस्य गोपीचंद पडळकर यांच्या संदर्भातली एक क्लिप ही काल माध्यमांमध्ये पाहायला मिळाली त्यांच्यावर हल्ला झाला होता सगळ्यांना माहिती आहे पण हल्ला झाल्यानंतर काहींनी आरोप लावला की हा हल्ला चुकीचा हा खोटा आहे काल त्याची क्लिपच बाहेर आली आणि अध्यक्ष महोदय ही क्लिप बाहेर आल्यानंतर मी ज्यावेळेस माहिती घेतली त्यावेळी अध्यक्ष महोदय मला गंभीर गोष्टी बाहेर पाहायला मिळाल्या म्हणजे क्लिपमध्ये तर लक्षात येत आहे की त्यांना मारण्याकरता त्यांच्या अंगावर डम्पर टाकण्याकरता कशाप्रकारे डम्पर आले कशा प्रकारे त्यांच्या गाडीवर दगडफेक केली आणि जर ती गाडी निघाली नसती तर कदाचित अध्यक्ष मोदय हो गोपीचंद पडळकर हयातच राहिले नसते अशा प्रकारची अवस्था आहे आपण बघा स्टेशन डायरी मधली एंट्री आहे काय एंट्री आहे आमदार पडळकर यांच्या संदर्भातला वाद दंगल होऊन मधील लोकांनी पडळकरांच्या गाडीवर दगडफेक व काठीने मारहाण करत होते आमदार पडळकर तिथून जात असताना त्यांच्या गाडीचे तेथील नुकसान केले आहे व जमावातील लोक जखमी झाले आहेत हे ठीक आहे याच्या पलीकडे काय म्हटलंय अध्यक्ष महोदय डम्पर मध्ये दगड भरलेली आहेत व काठ्या आहेत त्याचा क्रमांक टाकला एम एस टेन सी आर फोर फोर फाय टू एम एस टेन सी आर फोर फोर फाय थ्री एम एस टेन सी आर फोर फोर फायव्ह फोर या डम्पर मध्ये दगड आणि काठ्या आहेत हे पोलीस डायरी मध्ये रेकॉर्ड मध्ये आलाय एम एस टेन डी एस पंधराशे पंधरा या एनडेवर गाडीमध्ये सोडा वॉटरच्या मोकळ्या बाटल्या भरलेल्या आहेत हे कुठे पोलीस डायरी मध्ये लिहिलंय आणि साठे चौक आटपाडी पोलीस स्टेशन चौरस्ता येथे दोनशे अडीचशे लोकांचा मा बसून त्यांच्या हातात काठे दानक्या आणि लोखंडी रॉड आहे अध्यक्ष मोदय हे पोलीस डायरी मध्ये आणि अध्यक्ष मोदय त्यांच्यावर हल्ला ज्यावेळेस करण्यात आला आपल्याला आश्चर्य वाटेल कुठे झालाय हल्ला माहितीये पोलीस स्टेशन समोर हल्ला झालाय हे माझ्याकडे अध्यक्ष महोदय या ठिकाणी मागे इमारत दिसते पोलीस स्टेशनची पोलीस स्टेशनच्या समोर अडीचशे लोक सोळा वॉटरच्या बाटल्या दगड लाठ्या काठ्या घेऊन उभे आहेत स्टेशन डायरीत नोंद आहे पण त्यांच्यावर कारवाई नाही अध्यक्ष महोदय वाट पाहिली वाट की कधी हा गोपीचंद पडळकर या ठिकाणी येतो आणि कधी याचा आम्ही शिरच्छेद या ठिकाणी करतो अशी वाट पाहत तिथे आता ही क्लिप बाहेर का आली माहिती अध्यक्ष मोदय हो क्लिप कोणी काढली अध्यक्ष महोदय त्या क्लिपमध्ये शूटिंग करताना दिसतात कोण करतायत शूटिंग पोलीस म्हणजे ज्या पोलिसांनी कारवाई केली पाहिजे अध्यक्ष मोदय हो ते पोलीस कारवाई करत नाही आहेत ते पोलीस शूटिंग करतायत शूटिंग आणि अध्यक्ष महोदय ही जर अशी अवस्था असेल आणि याच्यावर कारवाई काय तर गोपीचंद पडळकरांची गाडी भारधाव निघून गेली आणि त्यानंतर त्यांच्याच विरुद्ध तक्रार टाकली आणि गोपीचंद पडळकर आणि त्यांचे भाऊ जे त्या ठिकाणी नव्हते ब्रह्मानंद पडळकर यांच्यावरच तीनशे सात लावण्यात आला अध्यक्ष महोदय तीनशे सात म्हणजे ज्याचा तीनशे दोन करायचा प्रयत्न केला आता त्या क्लिप मध्ये स्पष्ट आहे अध्यक्ष महोदय ती गाडी निघून जाताना दिसते आणि तिथे डंपरही दिसत आहेत हल्ला होताना दिसतोय दगड मारताना दिसत आहेत त्यातल्या कोणावरही कारवाई नाही पण दुःख या गोष्टीचा अध्यक्ष महोदय तुमचे आमचे विचार वेगळे असतील अध्यक्ष महोदय अनेक वेळा एकमेकावर टीका होते पण ही टीका झाल्यानंतर विरोधकांना जीवनातनच उठवून टाकायचं हे जर या ठिकाणी होत असेल अध्यक्ष महोदय मला अतिशय दुर्दैव वाटतं मला या सभागृहात कोणावर आरोप करायचे नाहीत अध्यक्ष महोदय पण हे फोटो मी आपल्याकडे पाठवणार आहेत ज्या व्यक्तींनी हे केलं त्यांच्यावर अध्यक्ष महोदय राष्ट्रवादीच्या मोठ्या मोठ्या नेत्यांसोबत आशीर्वादाचे फोटो त्याच्यानंतरचे आणि अध्यक्ष महोदय मला समजत नाही अध्यक्ष महोदय हल्ला <Sansky -tun> झाल्यानंतर पाचव्या मिनिटाला त्या संदर्भात ऑफिशियल हँडलवर कसा आम्ही गोपीचंद पडळकरला धडा शिकवला अशा प्रकारचं त्या ठिकाणी टाकलं जात आहे हा महाराष्ट्र अध्यक्ष मोदय हो या महाराष्ट्रात अशी परिस्थिती येणार आहे आणि त्यानंतर अध्यक्ष मोदय हो काय कारवाई के केली पोलिसांनी कारवाई एवढीच केली की गोपीचंदवर हल्ला झाला त्यावेळी त्यांचे बॉडीगार्ड पळून गेले पळून गेले एकच बॉडीगार्ड होतात पळून गेला पळून गेलेल्या बॉडीगार्डला सस्पेंड करण्याच्या व्यतिरिक्त इतरांवर कारवाई नाही आहे गोपीचंद पडळकर तीनशे ची कारवाई अध्यक्ष महोदय या ठिकाणी झाली आहे आणि एवढंच नाही मी स्वतः महोदय तेरा नोव्हेंबरला माननीय गृहमंत्र्यांना पत्र पाठवलं मी सांगितलं अध्यक्ष महोदय या सदनाचे एक सदस्य जितेंद्र आव्हाड यांच्या संदर्भात मागच्या काळामध्ये काही घटना घडली होती आणि मला मान्य पवार साहेबांनी पत्र पाठवलं होतं मी तात्काळ जितेंद्र आव्हाड यांना अध्यक्ष मोदय विशेष सुरक्षा त्या ठिकाणी दिली होती कारण आम्ही विचाराचे विरोधक आहोत <coughs> आम्ही आणि जर इथे वैयक्तिक शत्रुता अशी निघणार असेल आणि एखाद्या सदस्याला अध्यक्ष महोदय अशा प्रकारे टार्गेट केलं जात असेल माझी मागणी आहे अध्यक्ष महोदय वरिष्ठ पोलीस अधिकारी याच्यात सामील आहेत वरिष्ठ पोलीस अधिकारी या सदस्याच्या हत्येचा कट या ठिकाणी जर रचत असतील अध्यक्ष महोदय काम कसं करायचं काम कसं करायचं या सभागृहामध्ये अध्यक्ष महोदय माननीय मुंडे साहेब रोज माननीय पवार साहेबांवर त्या ठिकाणी आरोप करायचे पण ज्यावेळेस मुंडे साहेबांवर हल्ला झाला त्यावेळेस ते माझ्या सरकारनं अध्यक्ष महोदय मुंडे साहेबांना पूर्णपणे त्या ठिकाणी झेड सुरक्षा दिली या ठिकाणी भुजबळ साहेबांच्या संदर्भात अशी परिस्थिती आली सुरक्षा दिली पण अध्यक्ष महोदय गोपीचंद पडळकर मात्र संपला पाहिजे अशा प्रकारची अवस्था जर या ठिकाणी होत असेल अध्यक्ष मोदय हो हे लोकशाहीला काळीबा फासणार आहे आणि म्हणून ज्यांनी हे तीनशे सात लावलं अध्यक्ष मोरे हो त्यांच्यावर कारवाई झाली पाहिजे ज्यांनी स्टेशन डायरीत एंट्री घेतली त्यांचं अभिनंदन करतो पण स्टेशन डायरीत एंट्री घेतल्यानंतर ज्यांच्या विरुद्ध एंट्री घेतली त्यांच्यावर कुठली कारवाई केली नाही अध्यक्ष मोरे त्यांना लगेच सस्पेंड केलं पाहिजे अध्यक्ष मोदय आणि इथले जे वरिष्ठ पोलीस अधिकारी आहेत यांची तात्काळ या ठिकाणी बदली केली पाहिजे अध्यक्ष अन्यथा हो या सभागृहामध्ये आम्ही कोणी फ्री अँड अशा प्रकारे दहशतवाद असतील आणि पोलिसांच्या दहशतवादामध्ये राजकीय पक्षाचे कार्यकर्ते आम्ही सत्ता पक्षाचे आहोत म्हणून पोलिसांच्या मदतीनं विरोधी पक्षाच्या आमदाराला अशा प्रकारे जर त्याचा मुर्दा पाडण्याचा प्रयत्न करत असतील संरक्षण मागायचं कुणाला अध्यक्ष महोदय आणि म्हणून माझी विनंती आहे आपण या ठिकाणी आमचा स्थगन नाकारतात अध्यक्ष मोडे खरं म्हणजे याच्यात तातडी आहे ही घटना रिसेंट आहे सरकारचा थेट संबंध आहे आणि विधान मंडळाच्या सदस्याचा जीव धोक्यात हो आहे काय सांगितलं जातं अध्यक्ष महोदय सत्ता पक्षाचे लोक म्हणतात कशाला सुरक्षा घेता मला त्यांना सवाल विचारायचा आहे पोलीस काय त्यांच्या बापाचे आहेत का, बापा का अध्यक्ष महोदय या राज्याचे पोलीस आहेत या राज्याच्या पोलिसांवर जबाबदारी संविधानाने टाकली आहे या सरकारवर जबाबदारी संविधानाने टाकली आहे की आम्ही यांच्या विरुद्ध किती बोललो अध्यक्ष महोदय तरी देखील आमच्या जीवाला धोका असेल तर आमचं जीव वाचवण्याची जबाबदारी या सरकारची आहे पण या ठिकाणी अध्यक्ष महोदय जे चाललाय ते योग्य नाहीये या महाराष्ट्राला महाराष्ट्र ठेवायचा बंगाल होऊ देऊ नका अध्यक्ष महोदय या ठिकाणी अशा प्रकारे राजकीय हत्या होऊ देऊ नका आणि म्हणून आमची विनंती आहे आज सगळं कामकाज बाजूला ठेवा अध्यक्ष मोरे आणि पहिल्यांदा याच्यावर बैठक घ्या आणि ज्या लोकांनी कारवाई केली त्या पोलीस अधिकाऱ्यांना त्या वरिष्ठ पोलीस अधिकाऱ्यांना त्यांच्यावर कारवाई करा आणि हा तीनशे सातचा सा खोटा गुन्हा जो दाखल केला तो तात्काळ परत घ्या अध्यक्ष मोरे ही माझी आपल्याला विनंती आहे आणि त्याकरता आपण आवश्यकता असेल आत्ता सभागृहाचं कामकाज थांबवा आणि आपल्या दालनामध्ये आम्हाला बोलवा अध्यक्ष मोदय पण अशा प्रकारे एका आमदाराचा जीव जात असताना आम्ही शांत बसू शकत नाही आणि म्हणून माझी विनंती अध्यक्ष मोदय आत्ता हे कामकाज थांबवा आणि आम्हाला बोलवा आणि पहिल्यांदा याच्यावर निर्णय करा अध्यक्ष मोदय मी आपल्याला विनंती करतो विषय पोटतिडकीनं म्हणतो आम्ही अध्यक्ष मोदय एका सदस्याच्या आणि अध्यक्ष मोदी आम्हाला तर माहिती नव्हतं काल माध्यमांमध्ये क्लिप आल्यानंतर लक्षात आली त्याची भयानका अध्यक्ष मोदय आणि अशा परिस्थितीमध्ये याच्यावर कारवाई होणार नसेल अध्यक्ष महोदय जात्यातले सुपात सुप्यातले जातात असतात अध्यक्ष महोदय असं नाहीये अध्यक्ष महोदय उद्या कुठल्याही पक्षाचं सरकार असो सरकारने अशा प्रकारे वागायचं नसतं आणि पोलीस जर असं वागत असतील तर अध्यक्ष महोदय त्यांच्यावर कारवाई होणार नसेल मग या सदनाचा काय उपयोग आहे अध्यक्ष महोदय आणि म्हणून माझी विनंती आहे आता या सदनाचं कामकाज थांबवून एक विधान मंडळाच्या सदस्याच्या जीविताचा प्रश्न आहे यापेक्षा मोठा प्रश्न दुसरा असू शकत नाही आणि म्हणून हे सदस्य याचं कामकाज थांबवून अध्यक्ष मोदय पहिले या संदर्भातला निर्णय झाला पाहिजे आणि त्या वरिष्ठ पोलीस अधिकाऱ्यांची बदली आणि ज्यांनी चुकीची कारवाई केला त्यांना ला सस्पेंड करण्याचा निर्णय याच सभागृहात घोषित झाला पाहिजे ही आमची विनंती अध्यक्ष मोदय